गणपति बाप्पा मोरया गणपति बाप्पा करता नागपुर महाप्रसाद बनतो है। अपन बगतो है कि प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर खुद हा महाप्रसाद करता है। तब्बल 3000 किलो का हा संपूर्ण महाप्रसाद है। नेमका हा प्रसाद काय कारण की विष्णु मनोहर जो का पदार्थ तैयार करता कोणताही प्रसाद तैयार करता कि कोणताही खाद्य पदार्थ करता है भव्य स्वरूप तैयार होता। आता गणरायाचं विसर्जनाची वेळ आलेली आहे आणि ठिकाठिकाणी महाप्रसाद तयार होत आहे। आपल्यासोबत विष्णू दादा स्वतः आहे। विष्णू दादा काय महाप्रसाद आहे नेमका आणि कशा पद्धतीने साकारण्यात? हा महाप्रसाद म्हणजे आपल्या विदर्भात खिरापती चा हा प्रसाद आहे आणि साधारण खिरापत म्हणतात। खिरापत दोन तीन प्रकारची येते, एक खोबरं आणि साखर असते, पण ही सुद्धा खिरापत आहे। आणि हा साधारण गणपतीच्या दिवसात शेवटच्या दिवशी बनवतात, म्हणजे ज्या दिवशी विसर्जन होतं। आणि विसर्जन करताना हा यासाठी करतात की हा तिखट असतो, स्पायसी। मुलं सगळे दमून आले, थकून आले की त्यांना खायला सुद्धा होतं आणि प्रसादाचं सुद्धा, आणि याला काकडीबरोबर खातात। आणि काही मंडळी त्याच्यावरून रात्री येताना पोळ्या बिळ्या घेऊन येतात, भात घेऊन येतात आणि त्याच्यावर खातात। कोणकोणते पदार्थ आहे या खिरापत म्हणजे सातवलेली डाळ नेमकं कशा पद्धतीने तयार होते आणि काय माप असतात? ही साधारण 600 किलो डाळ आहे आणि 150 किलो शेंगदाणे आहेत। त्याच्यानंतर जवळपास 100 किलो कढीपत्ता आहे, 100 किलो कोथिंबीर आहे, त्यानंतर 50 किलो धने पावडर, 25 किलो जिरे पावडर, 5 किलो हिंग, गुळ आणि मीठ चवीनुसार, असा हा प्रकार असतो। आणि टोटल डाळ भिजून ती ट्रिपल होते, तर ती ट्रिपल डाळ म्हणजे आता 600 किलो म्हटलं, 600 आणि दाणे, तर ते 3 टाइम्स म्हणजे 5.5-5.5 हजाराच्या वर होतात। तर आपण बघू शकतो 2500 किलो पेक्षा जास्त हा प्रसाद आहे आणि तो तयार करणं सुरुवात झालाय। सकाळी 7 पासून खरं तर प्रोसेस सुरू झालेली आहे आणि आता वास्तविक 9:30 नंतर वास्तविकपणे ते कढई सगळं साहित्य जे सामान आहे ते पडलेलं आहे आणि आता हा महाप्रसाद सर्वसामान्यांकरता तयार होणं सुरू झालंय। तर प्रत्येकाला जो गणरायाचा जो प्रसाद घ्यायचा आहे, महाप्रसादाचा जो आनंद घ्यायचा विष्णू मनोहर यांनी तयार केलेला, त्यांनी नक्कीच नागपुरातील आंध्र असोसिएशनच्या कार्यालयाजवळ यावं आणि या महाप्रसादाचा आनंद घ्यावा। झी मीडियासाठी व्हिडिओ न्यूज रत्नशीलसह अमर काणे नागपूर। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24